कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक होती. साऱ्या सारे डायरेक्टरची खास सरबरी करण्यात आली ना, पण यात विशेष जे चर्चा झाली आहे भाऊ, ते म्हणजे या पानिळ्याची. हा पहा, कार्यकर्ता पानिळा घेऊन चाललाय. एका बाजूनं सारे तालुक्यातले दिग्गज गरम वातावरण असताना या पानिळ्याचा जलवा मोठा अलगच पाहायला भेटला. सारे जर म्हणसाल तर एकदम व्ही आय पी ट्रीटमेंट होती, पण विशेष करून हा जो पानिळा आहे, मानाचं पान कायले म्हणतात, तो मानाचं पान या बाजार समितीच्या निवडणुकीच्या कोरममध्ये पाहायला भेटला. का ना, पाना पुरा आळावा कशी मजा येते, तर पुरा आळावा खास. अचलपूर बाजार समितीच्या सभापती पदाची निवडणूक झाली आहे. आता बाजार समितीवर म्हटले भाऊ, शेतकऱ्याची बाजार समिती असते, तर निवडणुकीच्या वेळेस या ठिकाणी चहाचा कार्यक्रम ठेवला, नाश्त्याचा कार्यक्रम ठेवला, पण बाजार समिती मधली शेतकऱ्याची हे पाकिट बघायचं आहे. सूर्या छापा म्हणते भाऊ, भस्कापुरी. म्हणजे बाजार समितीचे डायरेक्टर निवडून आले त्याच्यासाठी खास पानपुळ्याची हा इकडच्या बाजून अळकीत आहे याची व्यवस्था केली होती बाजार समिती निवडणूक. आणि त्या निवडणुकीत सध्या या पान सुपारीच्या डब्याची चर्चा आहे. इकडच्या बाजूने तुम्ही जर पाहत असाल तर सर्व गर्दी जर येशील, पण इकडच्या बाजूने या पान सुपारीचा मानपान लय जबरदस्त कार्यक्रम सध्या बाजार समितीत पाहायला भेटला. म्हणजे पान सुपारीचा डबा आणि त्यातही तंबाखू चुन्याची पुळी, आज वेगळीच मजा आहे ना. आऊट पाहताना लोक तंबाखूसाठी ना पाहिले ना, मला माहित आहे चितंबे. तर या निवडणुकीत कोणाची नाराजी होऊ नये म्हणून तंबाखू चुन्याची व्यवस्था केली गेली होती. आणि आता इकडच्या बाजूने जर पाहत असाल तर सारे जण जे निवडून आले आहे त्याचं स्वागत जरी केलं जात असेल, पण बाजार समितीतून खास चर्चेचा विषय जो झालाय तो म्हणजे ताट चुना, तंबाखूची पुळी आणि त्याच्यानंतर इकडच्या बाजून ओवा लवंग, हा कार्यक्रमही बाजार समितीत आज पाहायला भेटला.